मित्रांनो मागील वर्गात आपण काय पाहिलं होतं कविता अभ्यासली होती सारे कसे छान आज आपण नवीन घटक अभ्यासणार आहोत आमच्या घटकाचं नाव आहे घटक क्रमांक पंचवीस शाळेतील एक दिवस बघा आपण आपल्या स्कूलला कोण कोणते दिवस साजरे करतो बरं बरोबर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे अजून तर राष्ट्रीय सण आपण साजरे करतोच अजून आपण रांगोळी स्पर्धा घेतो विज्ञान प्रदर्शन घरवतो बघा तसंच आपल्या पाठ्यपुस्तकातील छोटे छोटे बालमित्रांच्या स्कूलला सुद्धा आज असं स्नेह संमेलन भरलेलं होतं म्हणजेच त्यांनी स्पर्धा ठेवलेल्या त्या स्पोर्ट डे होत्या रांगोळी स्पर्धा होत्या चला आता बघूया आपण त्यांनी काय नमाली केली ती बघा बालमित्रांनो पाठ्यपुस्तकातील पान नंबर सदोतीस त्याच्यावर आपला लेसन आहे शाळेतील एक दिवस आज शाळेत धमाल झाली मी वाचून दाखवते तुम्ही बोट ठेवायचं आहे आम्ही खूप कमाल केली सकाळी क्रिकेटचा सामना झाला दिपालीने अचूक गोलंदाजी केली रियाने दोन षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला दुपारी मुलामुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती रितेशने जिराबचे चित्र काढले बबिताने दिवा काढला कविताने बदक काढले जितूने षटकोणात रांगोळी काढली सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले पाहुणे रिक्षाने आले रांगोळ्या पाहिल्या सगळ्यांचे कौतुक केले आजचा दिवस मजेत गेला बघा बालमित्रांनो इथं एक चित्र दिलेलं आहे आपल्याला त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि चित्रात काय काय दिसतं हे सुद्धा बघायचं आहे बघा बरं आज शाळेत धमाल झाली बघा मुलांच्या शाळेत आज काय होतं स्नेहसंमेलन होतं स्पोर्ट डे होता आम्ही खूप कमाल केली सगळ्या मुलांनी काय केली आहे खूप कमाल केलेली आहे सकाळी क्रिकेटचा सामना होता सामना होता म्हणजे काय सकाळी क्रिकेटची मॅच होती दीपालीने अचूक गोलंदाजी केली बघा त्यांच्यात दीपाली नावाची जी मुलगी आहे ना तिने काय केले अचूक गोलंदाजी म्हणजे काय बॉलिंग केलेली आहे रियाने दोन षटकार मारले बघा रिया नावाची जी मुलगी आहे तिने दोन सिक्स मारले आहेत आणि आमचा संघ जिंकला आत काय झालेला आहे मग त्यांचा संघ जिंकलेला आहे का जिंकला दीपालीने अचूक गोलंदाजी केली आणि रियाने दोन षटकारसुद्धा मारलेले आहेत म्हणून त्यांचा संघ काय झालेला आहे का जिंकलेला आहे? आहे दुपारी मुलामुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती बघा काही मुला मुलींनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतलेला होता मग काय झालं रांगोळी स्पर्धा ठेवलेली होती रितेशने जिराबचे चित्र काढले बघा त्यात रितेशने काय चित्रात दिसतं आहे बघा इकडे रितेशने काय के केलेलं आहे जिराबचे चित्र काढलेले आहे बबिताने दिवा काढला बबिताने बघा दिव्याचं चित्र काढलेलं आहे कविताने बदक काढले कविता नावाच्या मुलीने बघा बदकाचं चित्र काढलेलं आहे रांगोळीने जितूने षटकोणात रांगोळी काढली बघा जितू नावाचा जो मुलगा आहे त्याने काय केलेला आहे षटकोणात रांगोळी काढलेली आहे सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले त्यांनी त्यांच्या तेन शाळेमध्ये काय प्रमुख पाहुणे बोलवलेले होते आपण पण आपल्या शाळेत बोलवतो की नाही कशासाठी बोलवतो आपण ज्या स्पर्धा घेतो त्या स्पर्धांमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे नंबर्स काढायचे असतात आणि पाहुण्यांच्या हातून त्यांना काय बक्षीस द्यायचं असतं मग त्यांच्या शाळेत पण पाहुणे येणार असतात मग सगळेजण काय त्या पाहुण्यांची वाट पाहत आहेत पाहुणे रिक्षाने आले बघा पाहुणे कशाने आलेले आहेत मग रिक्षाने आलेले आहेत रांगोळ्या पाहिल्या बघा पाहुणे चित्रांचं रांगोळ्यांचं निरीक्षण करत आहेत सगळ्यांचे कौतुक केले त्या पाहुण्यांनी सर्व मुलांचे काय केलेलं आहे कौतुक केलेलं आहे आजचा दिवस मजेत गेला आणि सर्व मुलांची खूप धमाल केली आणि त्यांचा दिवस कसा गेलेला आहे मजेत गेलेला आहे आता पुढे बघा पहा ऐका म्हणा वाचा इथं काही चित्रं दिलेली आहेत आणि खाली नावं पण आहेत बघा पहिलं चित्र कशाचं आहे जिराफ दिवा पुढे बदक षटकोण रिक्षा शब्द ऐका म्हणा दिवस दिपाली रिया षटकार रितेश जिराफ बबिता दिवा बदक षटकोन रिक्षा जितू पुढचा प्रश्न आहे शब्द ऐका पहा सारख्या अक्षरांखाली रे गोडा सारखी अक्षरे वाचा दिवस दिवा बघा इथं पण पहिली वेलांटी आहे दिला इथं पण दिला पहिली वेलांटी आहे मग काय करायचं आहे खाली अशी रेषा द्यायची आहे रिया रिक्षा रितेश इथं पण रीला काय दिलेलं आहे पहिली वेलांटी आहे तिघ अक्षरांमध्ये री काय आहे सारखा आहे जिराप, जितू जला पहिली वेलांटी दिलेली आहे षटकोण षटकार बघा षट हा शब्द काय आहे सारखा आहे बबिता बदक ब हे अक्षर काय आहे सारखे आहे पुढे बघूया आता ऐका पहा वाचा द ला पहिली विलांटी ला पहिली विलांटी दी जला पहिली विलांटी जी श ब पुढे तसंच आहे पहा ऐका समजून घ्या द दो, ला पहिली विलांटी र रो, र ला पहिली विलांटी री ज जहिली विलांटी जी श ला पहिली विलांटी शी ब बो, ला पहिली विलांटी बी इथे बघा चित्र दिलेली आहेत ते चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि नावं लिहायची पहिलं चित्र सांगा बघू कशाचं आहे बरोबर सैनिक काशाचं चित्र आहे सैनिक दुसरं चित्र कशाचं आहे बरोबर बदक हे चित्र कशाचं आहे बघा झाडू हे चित्र कशाचं आहे बरोबर खिडकी हे चित्र कशाचं आहे बादली कशाचं चित्र आहे बादली हे चित्र कशाचं आहे मिरची आता पुढचा प्रश्न बघा अक्षरे जुळवा शब्द बनवा आणि वाचा इथं दोन शब्द पहा नजर मैदान असे तसेच तुम्हाला या शब्दांमधून जसं बघा मैदा हुं? मैदा पुन्हा बघा मावा असे शब्द बनवायचे आहेत आणि इथं लिहायची आहेत आहे। खालील शब्द वाचा ही शब्द तुम्हाला वाचायची आहेत आणि पुढचा प्रश्न आहे पहा लिहा वाचा इथं बाराखडी दिलेली आहे बघा द दा द ला पहिली विलांटी दी द ला दुसरी विलांटी दी दला पहिला उकार दू द ला दुसरा उकार दू द वर एक मात्रा दे द दो वर दोन मात्रे द दो ला एक काना एक मात्रा दो असेच तुम्हाला ही बाराखडी पूर्ण करायची आहे चला तर मग भेटूया पुढील घटकात बाय बाय